राणा यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सरकारी पक्ष पोलीस कोठडी मागणार आहे आणि राज्याच्या यंत्रणेला आव्हान देण्यामागे कोण आहे याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे सरकारी पक्ष काय बाजू मांडणार आहे या संदर्भामध्ये विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माहिती दिलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपण ते पाहूयात दोन गटांमध्ये तेड निर्माण केल्याचा आरोप प्रकरणी निर्दलीय खासदार नवनीत राणा यांना काल खार पोलीस स्टेशननी अटक केली आहे या संपूर्ण संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत परि प्रदीप घरात सर आहे सर मला एक सांगा की ज्या पद्धतीनं काल ही सगळी प्रक्रिया करण्यात आली आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे आज कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे मुख्यतः तुमच्याकडनं कशा पद्धतीनं हा मुद्दा जो आहे तो कोर्टापुढे मांडला जाणार आहे सर्वात प्रथम म्हणजे त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची अरेस्ट का झाली ही गोष्ट आम्हाला कोर्टाला पटवून दिल्या द्यावी लागेल त्यांनी कोणते कोणते ह्याच्यामधनं गुन्हे केलेले आहेत ते माननीय न्यायालयाला दाखवण्या दाखवावं लागेल आणि नंतर हे गुन्हे का केले आहेत त्या लोकांनी यांच्या मागे कोण आहे का किंवा ह्या ज्या इतर बाबी आहेत हा जो जोर जबरदस्तीचा जो प्रकार आहे त्याबद्दल तपास करणं आवश्यक कसं आहे हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या पद्धतीच्या कलम लावण्यात आलेला आहे मुख्यतः वन फिफ्टी थ्री ए यास आणि बाकी बॉम्बे पोलीस ॲक्ट संदर्भातल्या काही कलम लावण्यात आलेला आहे थोडंसं विश्लेषण करून तुम्ही सांगू शकाल की नेमकं किती गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे आणि किती शिक्षा होऊ शकते हा गुन्हा काय आहे गुन्ह्यासाठी सांगितलेली शिक्षा आणि गुन्ह्याचं गांभीर्य या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत गुन्ह्याचं गांभीर्य जर आपल्याला बघायचं असेल तर त्या गुन्ह्यामुळे जे होणारे परिणाम आहेत आता काल जे परिणाम झाले ते आपण सगळ्यांनी बघितलेलेच आहेत कारण हे एक प्रकारे शासन यंत्रणेला आव्हान देणं होतं आणि त्याचप्रमाणे जे काही लोक होते जे त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध होते त्यांना हिंसा करण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी पण हा प्रकार होता तर ज्यावेळेला आपल्याला या गोष्टी माहिती आहेत की हे असं होईल तेव्हा सुद्धा आपण हे जे जाणून बुजून करतो यामागे नक्की काय हेतू आहे कारण काल जो प्रकार झाला तो आपण एक सामान्य माणूस म्हणून म्हणू शकतो की उगर, उगर हा कायदा आणि सुव्यवस्थेला उघड उघड हे आव्हान होतं त्यामुळे ह्याच्यामागे हेतू काय वगैरे या गोष्टींचा याच्यात तपास केला जाईल सर मुख्यत जे रिझवान मर्चंट नवनीत राणाकडनं वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की का ते खासदार आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्पीकरची परमिशन घेऊन अशा स्वरूपाची अरेस्ट केली गेली असती पण असं झालं नाही आहे ही प्रोसिजर फॉलो केली गेली नाही आहे संदर्भात तुमचं काय म्हण याबाबत रिजवान मर्चंट साहेबांचं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे किंवा त्यांचे काहीतरी गैरसमज आहेत कारण या दोन आरोपींपैकी एक खासदार आहे एक आमदार आहे आणि याबाबत जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे यांना जर ॲरेस्ट आहे ती जर त्यांनी वैयक्तिक प्रकारचे गुन्हे केले असतील तर करता येते जे विधानसभेत किंवा लोकसभेत घडतं किंवा राज्यसभेत घडतं किंवा विधान परिषदेत घडतं त्याबाबत जर पोलीस जे आहेत ते कोणतीही कारवाई करू शकत नाहीत कारण ते आपण जे म्हणतो ते हाऊसच्या आतमध्ये झालेले गुन्हे आहेत परंतु बाहेर जर एखाद्याने वैयक्तिक गुन्हा केला म्हणजे ते एखादा आमदार खासदार असेल मग त्याला काय कोणाची फसवणूक करण्याचा किंवा कोणाचा खून करण्याचा अधिकार नाही दिलेला या बाबत ती सामान्य माणसंच आहेत त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या बाबत अशा व्यक्तींना अटक करण्यासाठी कोणताही प्रतिबंध नाही मात्र ते हाऊसचे सदस्य असल्यामुळे जर अशी काही कारवाई झाली तर संबंधित हाऊसचे जे स्पीकर आहेत त्यांना मात्र संपूर्ण पर्टिक्युलर्स आहेत ते इन्फॉर्म करायला लागतात की या माणसाला या गुन्ह्यामध्ये या कलमाखाली ॲरेस्ट झालेली आहे म्हणून असं कायदा सर ज्या पद्धतीनं हे कलम लावण्यात आलेलं आहे मुख्यतः तुम्ही सांगताय की स्टेट मशिनरीला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला गेला आणि याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे समजून घेण्याचं ग गरजेचं आहे त्यामुळे पोलीस कस्टडीची मागणी तुम्ही आज कोर्टात करणार आहात पोलीस कस्टडीची मागणी आज कोर्टात करण्यात येईल कारण दोन गोष्टी आहेत ह्याच्या मागे आहे कोण आहे का असं आपण मला म्हणालात तसंच ते सुद्धा अपक्ष आमदार असतील त्यांचा जर कुठचा पक्ष नसेल तर सपक प्रसिद्धीसाठी सुद्धा असं केलं आहे का कोणतीही बाजू असू शकते पण ही ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गुन्ह्याच्या तपासातच सि हे होतील माहीत निष्पन्न होतील अजून एक हा विषय येतो आहे की त्यांना नोटीस पोलिसांकडून देऊन पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं गेलं असतं पण तसं झालं नाही फॉर्टी वनची